फ्रेम है कि डोक थोड़े खाली थोड़ी मोकली मी केळदेतील शेतकरी नीलेश पाकारे। अवकाळी पावसामुळे यावर्षी हळदीच्या पिकाला खूप मोठा प्रमाण फटका बसलेला आहे आणि त्यामुळे बुरशीचं प्रमाण वाढलं कंदावरती आणि ज्या पावसामुळे हळद काढली नाही हळद लांबल्यामुळे हळदीला अशा प्रकारे कोंब आलेली यामुळे हळदीच्या जी क्वालिटी आहे त्याच्यावरती परिणाम झाला आणि वजनसुद्धा घटते। ती हळदीची उगवण क्षमता कमी झालेली आहे म्हणजे मागच्या वर्षी जो तीव्र उन्हाळा होता त्याच्यामध्ये जवळपास 50% हळदीचं उगवण झाली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची हळदच उगवली म्हणजे लागवड केली खर्च केला परंतु उत्पन्न घेण्यासारखी हळद झाली नाही म्हणून ते सोडून दिलं पीक आणि जे आलं त्याच्यामध्ये बुरशी आणि कोंब आलेले मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे एक तर उत्पन्न घटलं आणि जे आलं त्याच्यामध्ये बुरशी आणि कोंब लागल्यामुळं त्याचं एक मोठं नुकसान झालेलं आहे। आता हे माझ्या शेतामध्ये यावर्षी असं हे चित्र झालं।